मला फक्त एकच विचारायचं आहे की कोणतीही गोष्ट झाली तर त्याची न्यूज पूर्ण इंडियाभर खूप फैलते, प्रत्येकजण त्याच्याबद्दल काही ना काही बोलायला तयार असतं. आता जेव्हा एक डॉक्टर त्याच्या जीवासाठी लढतोय आयसीयूमध्ये, तेव्हा आपले सेलिब्रिटीज कुठे, इतर जनता कुठे, जे ह्याबद्दल येऊन काही बोलतील आणि काही रूल्स चेंज करतील. आणि मला असं वाटतं ह्याबद्दल आता सगळ्यांनीच दखल घ्यावी, सीएम पीएम सगळ्यांनी. आम्ही सगळे इथे आज जमलो आहेत कारण बंगाल येथील कोलकाता मेडिकल एनआरएचएस मेडिकल कॉलेजमध्ये जो हल्ला झालेला आहे डॉक्टरांवरती, त्या हल्ल्यांमध्ये काही डॉक्टरांचा जीव पण गेलेला आहे, काही डॉक्टर अगदी जखमी झालेले आहेत. आणि त्या व्यतिरिक्त त्या बंगालमध्ये इथेच परत परत वारंवार हल्ले होत आहेत. दुसऱ्या डॉक्टरांनी असं काय बिघडवलेलं आहे सामान्य जनतेचं, हे मला विचारायचं आहे. व्यतिरिक्त त्याच्या आम्ही लोक सतत रात्रंदिवस काम करतो, झोप नाही, जेवण नाही, लागत पण नाही, कारण कामाचं इतकं सारं आमच्यावरती स्ट्रेस असतं. त्या व्यतिरिक्त लोकांना आमची काहीही कळवळा व चिंता अशी नाही आहे. आम्ही इथे फक्त एवढंच विचारायचं आहे डॉक्टरांना, सामान्य जनतेशी, की आमचं असं काय चुकलेलं आहे व डॉक्टरांचाच जीव तुम्ही का घेताय, व त्यांनी काम जिथं कर्मभूमी म्हणतो तिथंच आमची मरणभूमी तुम्ही का बनवताय, हे मला विचारायचं आहे.